जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. साक्षी 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 अगं साक्षी साक्षी शांत शांत हो. साक्षी शांत. अरे काय झालं? डोकं पटते. वहिनी काय होत आहे अगं तुला? शांत. वैजू हे घ्या. मला इथून जायचंय. का? घरी वाट बघत असतील माझी. मला घरी जायचंय. चलो. साक्षी उशीर होतो. साक्षी बाणावर ये. आपली आवणी आपल्याला सोडून गेली आहे. बाणावर ये. तुला नाही जाता येणार. का? इथे आल्यावर कोणालाच जाता येत नाही. काही झालं तरी सत्य शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. काय काय झालं? गर्गी खरंच इथे कोणीतरी आहे. मला क्या पॅनिक नको हो असं. आउच. निलेदा निलेदा हरी शपथ. समीदा आता मला ही विस्कटलेली घडी नीट करायची. अवनी गेल्यापासून सगळ्यांचाच त्रास वाढतो. मला वाटतं आपण पुढच्या दोनच दिवसात मृत्यूंच्या बंगल्यात शिफ्ट होऊ. दोन दिवसात? दादा काहीतरी सॉलिड झोल आहे. नाही म्हणजे या स्केचमध्ये स्माईल नाही आहे. मग या स्केचमध्ये कशी? कार्गी ताई. निलेदा ओळखलंस मला? मी अवनी. क्षितिज जे त्या दिवशी बोलला तर तू मनावर नाही ना घेतलंस? अहो नाही, अजिबात नाही. आत्ता तुमच्या सगळ्यांचीच काय मनस्थिती असेल मी समजू शकते. साक्षी बोलली का ग तुझ्याशी? ऍक्च्युली खूपच मोठा धक्का बसलाय त्यांना ह्या सगळ्याचाच. मी केला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण तू आणि साक्षी पूर्वीपासून एकमेकांना ओळखता? हल्लीच ओळख झाली आमची. कशी काय? काही दिवसांपूर्वी अवनी हरवली होती तर ती मला आणि माझ्या एका कलिगला सापडली. तूच आधी अवनीला शोधलंस ना? मग आताही आण ना अवनीला शोधून. खूप उपकार होतील आमच्यावर. साक्षीची अवस्था बघवत नाही ना? खूप मोठा धक्का बसलाय तिला. मला तिची खूप काळजी वाटते. मला तर समजतच नाही असं या घरात वावरायचं. पावलो पावली अवनीची आठवण येते या. म्हणून तर आम्ही आता हे घर बदलायचंच ठरवलं.
निदान तिथे तरी साक्षीला बरं वाटेल. नवीन घरी म्हणजे? माझ्या मुलाने नवीन घर घेतले, तिथे जाणार होता मी. हा माझा नवरा म्हणजे त्याचा भाऊ. रिया आई, आई आहे मी त्याची. काय झालं? नाही काही नाही. तू करशील आम्हाला मदत? कसली मदत? वैजू सांगत होती की साक्षीने ऐकलं होतं तुझं. निदान दोन घास तरी खाल्ले ती. अशीच येत जा ना आमच्या घरात, ह्या घरातही आणि नवीन घरातही. येशील ना? आपण जितके दिवस इथे राहू तितके दिवस तिचा त्रास वाढत जाणार आहे मावशी. नाही म्हटलं तरी ह्या घरात आवणीच्या खूप आठवणी. मग काय करायचं आपण? मावशी, मृत्यूंच्या बंगल्याचं काम सुरू झालं. दोन तीन दिवसात बंगला तयार होईल. आपण ताबडतोब तिथे शिफ्ट होऊ शकतो. आणि तिकडे अशी कुठलीही गोष्ट घेऊन जायची नाही आहे की ज्यामुळे त्याला आवणीची आठवण येईल. मला सांगा, एक मध्यम वर्गीय, गोल चेहऱ्याची, गोरी, लांब केस असलेली, चार चौघात उठून दिसेल अशी कुठली मुलगी आली आहे का तुमच्या चाळीमध्ये राहायला? अशी मी मुलगी पाहिली होती माग आमच्याकडं. ही संगीता नावाची बाई राहते ना आमच्या चाळीत, तिच्याकडे बहुतेक राहायला आली होती. हा म्हणजे तुम्ही एकमेकींना ओळखता हे मात्र नक्की आहे. हा ओळखते, पण काय करायचंय? ताबडतोब निघून जा माझ्या घरातून. कुसुम, ताबडतोब निघून जा. ऐका, प्रतिभा वहिनी म्हणून कुचकामी ठरलीस तू. भाऊ म्हणून नालायक ठरलोय मी. तुझी तर लायकीच नाही रे भाचा म्हणून घ्यायची. आणि तू तर परकीच आहेस या घरात. एवढ्यात विसरलं तुम्ही. असं काय बोलताय तुम्ही? बाबा आयसीयू मध्ये, त्यांना गरज आहे माझी. जा तुम्ही. खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे आपल्या प्रेमासाठी एवढा त्याग करू शकतो ना मी. जा. एक मिनिट थांबा. माझे कट आहे. तुला माहितीये मीनाक्षी, हा चेक हातात आल्या आल्या मला सोहा आणि तेजसचं लग्न झालेलं दिसलं. सोहाचा संसार मार्गी लागणार म्हणून मलाही खूप आनंद होतोय. आता आपण तेजसचे पैसे सगळे परत केलेलेच आहेत, तर त्यांनीही घराचे पेपर्स परत केले तर?